नमस्कार मित्रांनो, आपलं गुरुजी फॉर चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। आज आपण इंटरनेटशिवाय वापर व्हॉट्सअप जाणून घेऊया नव्या फीचरबाबत। नेमकं व्हॉट्सअपचं हे नवीन फीचर काय आहे आणि हे फीचर आपण कसं वापरायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही जर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या गुरुजी फॉर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हॉट्सअप जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे। व्हॉट्सअप ॲप व्हर्जन वापरण्यासाठी युजरला फोनमध्ये इंटरनेट कायम ऑन ठेवावं लागतं, परंतु नवं फीचर आल्यानंतर युजर्स इंटरनेट ऑन न करताच व्हॉट्सअप वेब व्हर्जनचा वापर करू शकतील। हॅक रीडमध्ये देण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअप ॲपच्या वेब व्हर्जनमध्ये आता युजर्सला QR कोड स्कॅन करण्याची गरज लागणार नाही। कंपनी व्हॉट्सअप ॲप वेब व्हर्जनसाठी ॲक्टिव्ह मोबाईल इंटरनेट कनेक्शनची अनिवार्यता संपवण्याच्या दृष्टीने काम करत आहे। ज्या डेस्कटॉपवर युजर्स व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत त्या इंटरनेट असणं अनिवार्य आहे। व्हॉट्सअप ॲप सध्या या फीचरचं टेस्टिंग करत आहे। लवकरच हे फीचर युजर्ससाठी लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे। ज्या युजर्सची या फीचरच्या टेस्टिंगमध्ये भाग घेतला आहे त्यांना एक मेसेज दिसतो। या मेसेजमध्ये व्हॉट्सॲप डेस्कटॉप ॲप किंवा वेब व्हर्जनवर वापरण्यासाठी तुम्हाला फोन कनेक्ट करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे। हे फीचर एकाच वेळी जास्तीत जास्त 4 डिव्हाइसवर वापरलं जाऊ शकतं। मल्टी डिव्हाइस फीचरमध्ये मेन डिव्हाइससाठी इंटरनेट कनेक्शनची गरज भासत नाही। आता सध्या या फीचरवर टेस्टिंग काम करत आहे। टेस्टिंग काम पूर्ण झाल्यावर लवकरच हे फीचर सुरू केले जाईल। धन्यवाद मित्रांनो।